फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण MSc चा तुमचा इनऑर्गॅनिक सेमिस्टर सेकंडला मागच्या टॉपिकमध्ये आपण कॅटलिसिस कम्प्लीट केलं आहे. आता बघणार आहे तुमचं स्ट्रक्चर अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ द मॉलिक्युल. आय थिंक तुम्हाला हे 13 किंवा 16 मार्क्सला असं 3 मार्क्स आहेत बघून घ्यात क्वेश्चन पेपरमध्ये. ओके, जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघणार आहेत. आतापर्यंत आपण तेच केलं आहे कॅटलिसिसमध्ये, पण जेवढे इम्पॉर्टंट होते ते सगळे कम्प्लीट केले. एखादा टॉपिक जर बायोमिस्टिकली बाकी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, मी तोही कम्प्लीट करणार. चला आता मी स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याचे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल फ्रेंड तर सबस्क्राईब करा. तुम्हाला काय क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक करायलाही विसरू नका. चला आता मी स्टार्ट करूया. आता बघा, हा क्वेश्चन तुम्हाला 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. याच्यावरती तुम्हाला सिमेट्री ऑफ द VSEPR रूल विचारला जाऊ शकतो किंवा VSEPR थेरी म्हणजेच काय. आता तुम्हाला सर्वांना माहिती की VSEPR थेरी म्हणजेच काय. व्हॅलेन्स सेट इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ठीक आहे, याच्यामध्ये बॉन्ड पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर ह्या सगळ्या गोष्टी येतात. बरोबर की नाही? आता आपण स्टार्ट करू आन्सरिंगला. आता बघा, ही मोस्ट ऑफ करून ही थेरीमध्ये काय होतं, तुम्हाला काय एक्सप्लेन इझिली काय तुम्हाला डिनोटेट होतं की स्ट्रक्चर स्पेस अँड जॉमेट्री ऑफ द मॉलिक्युल. म्हणजे जे शेपची द शेप शेप ऑफ द मॉलिक्युल डिपेंड्स अपॉन द बॉन्ड अँगलवर डिपेंड असतो हे तुम्हाला माहिती. आणि बॉन्ड अँगल कशावर डिपेंड असतो की जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर असतात, म्हणजे आता बॉन्डिंग पेअर अँड लोन पेअर जे पण असतात ते व्हॅलेन्स ऑफ द सेंट्रल ॲटमला जे असतात त्याच्यावरती डिपेंड असते. हे तुम्हाला इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं की तुमचं जे तुम्ही हे एक्सप्लेन का म्हणून करता की स्ट्रक्चर शेप अँड जॉमेट्री ऑफ द मॉलिक्युल. द शेप ऑफ द मॉलिक्युल डिपेंड कशामध्ये तर बॉन्ड अँगलवर असतो. बॉन्ड अँगल कशावर डिपेंड असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे बॉन्डिंग पेअर अँड लोन पेअर तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, हे तुम्ही सेंट्रल मेटल ॲटम. ओके, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की कन्सिडर तुम्हाला एखादा मॉलिक्युल दिला असेल तुम्ही बघा कसं राईट डाऊन करू शकता की वी हॅव टू कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ दिस मॉलिक्युल कंटेनिंग लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता की CH4 NH3 आणि H2 याच्यावरती सर्वांना माहिती तुम्हाला की तुमचा जो सेंट्रल ॲटम आहे त्याच्यावरती काय आहेत, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर की नाही? आता CH4 मॉलिक्युल घेतलं ते ॲट द बॉन्डिंग पेअर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रेग्युलर टेट्राहेड्रल शेप येतो. बट NH3 टेट्राहेड्रल शेप कंटेन द 1 लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. ठीक आहे, म्हणजे नायट्रोजन इज नॉट द टेट्राहेड्रल शेप तुम्ही म्हणू शकता. सिम्पल आहे, बघा त्याचे स्ट्रक्चर बघून स्ट्रक्चर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता तुम्ही कुठला घेतलेला आहे. आता जर CH4 घेतला तर CH4 काय होतं की तुम्हाला ह्या प्रकार बॉन्डिंग सगळ्या ठिकाणी कसं मिळणार, तुम्हाला बॉन्डिंग पेअर मिळणार आहे. ठीक आहे, रेग्युलर टेट्राहेड्रल याची शेप मिळणार. म्हणजे तुम्हाला माहिती की 4 जर त्याची कोऑर्डिनेशन नंबर काय येणार आहे, टेट्राहेड्रल येतात. आता NH3 सांगितलं तुम्ही तर NH3 नायट्रोजन लोन बनवलं, याच्यात काय येतात तुमचे 3 येतात. म्हणजे तुम्ही याला सिम्पल म्हणू शकता, इझिली तुम्हाला लक्षात येऊन जाईल की याचा कसा शेप आहे, ट्रायअँग्युलर शेप येतो आहे. ठीक आहे, आणि जर वॉटर मॉलिक्युल राहिला तिथं इथं तर 2 येतं, तुम्ही इथं सिम्पल काय म्हणू शकता, कंटेन द 2 लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन. बघा, लोन पेअर लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन, बट याचं काय आहे, तुमचा टेट्राहेड्रल शेप नाही आहे, हा फक्त अँग्युलर शेप तुम्ही म्हणू शकता. इथं काय म्हणू शकता तुम्ही, सिम्पल अँग्युलर शेप म्हणू शकता. ठीक आहे, आता बघा, CH4 झाला, H2 मॉलिक्युल झाला आणि तुमचं काय त्याच्यामध्ये काय दाखवतं, 8 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल दाखवत आहे सेंट्रल ॲटममध्ये. बरोबर की नाही? तर तुम्ही हे तुम्ही रिॲक्शन काय स्ट्रक्चरमध्ये बघू शकता तुम्ही. ओके, हा तुमचा CH4 NH3 आणि H2O. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचा की त्याची जॉमेट्री ऑफ द VSEPR थ्रूचे रूल काय काय ते तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढे तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल येतील ना तुम्हाला इझिली जाईल ते समजायला. ठीक आहे, आता रूल फर्स्ट काय सांगतो की तुमचा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो मिनिमाइज रिपल्शन द जॉमेट्री RS फॉलो. आता जर त्याचा जर कॉर्डिनेशन नंबर जर 2 असेल, आता आपण जे बघितलं ना आता जे पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतं, आता 2 दिसतं इथं, तर इथं कसं शेप आहे, लिनियर शेप. म्हणजे तुम्ही सिम्पल म्हणू शकता की तुमचं लिनियर शेप. ठीक आहे, थर्ड असणार तर तुम्ही काय ना ट्रायगोनल जॉमेट्री आली याची. फोर्थ असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, टेट्राहेड्रल. फाय आला असेल तर तुम्ही सांगू शकता की ट्रायगोनल, म्हणजे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की 6 असेल तर तुम्ही ऑक्टाहेड्रल सिम्पल राईट हाऊन करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन असू शकतो, नेक्स्ट रूल आहे तुमचा की रिपल्शन आर द फॉलोइंग. तुमची कशामध्ये दाखवता तुम्ही, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द बॉन्ड पेअर इज लेस दॅन, कोणापेक्षा लेस दॅन असतो, बॉन्ड पेअर लोन पेअरपेक्षा असतो. ठीक आहे, आणि इज लेस दॅन द लोन पेअर तुम्ही सिम्पल सांगू शकतात. ठीक आहे, सेकंड रूल आहे त्याचा रिपल्शन आर द फॉलोइंग इन्क्रीजेस ऑर्डर बॉन्ड पेअर इज लेस दॅन द बॉन्ड पेअर लोन पेअर अँड लेस दॅन द लोन पेअर. ठीक आहे, तुमचा थर्ड पॉईंट सांगू शकतात की डबल बॉन्ड इज ऑक्युपाय इन द मोर स्पेसेस इन दॅन द सिंगल बॉन्ड. तुमचे तुम्हाला इझिली लक्षात येईल की तुमचे जे डबल बॉन्ड ऑक्युपाय मोर स्पेसेस ऑक्युपाय करतात, तुमचा सिंगल बॉन्ड तिथे कसा करतो, कमी प्रकार स्पेस मोर दॅन द सिंगल बॉन्ड. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही रूल लिहू शकता की बॉन्डिंग पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन निगेटिव्ह सबस्टिट्युएंट ऑक्युपाइड बाय
स्पेस देन द टू मोर इलेक्ट्रो पॉजिटिव सबस्टिट्यूएंट काय सांगितलं त्यांनी अगोदर की बॉन्डिंग पेयर मध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं सबस्टिट्यूएंट असतात ते ऑक्युपाय करतात स्पेस देन द टू मोर इलेक्ट्रो पॉजिटिव्ह सबस्टिट्यूएंट. ठीक आहे, पुढे कारण की तुम्हाला हे जस्ट रूल आहेत ना ते फक्त इजिली तुमचं एकदा सिंपल याच्यामध्ये तुम्हाला सांगितले ते फक्त तुम्हाला आता जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार ना म्हणजे एक्झाम्पल म्हणजे असं एक्झाम्पल या प्रकारे की स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्युल ऑफ द आयन तुम्ही डिस्कस करा, कुठला तरी मॉलिक्युल दिला असेल तुम्हाला तो डिस्कस करायला लावला असेल, आता BrF3 दिला असेल, IClF2 दिलेला असेल, याने थ्रू व्हॉटेवर जो काही दिला असेल त्याचे तुम्हाला सेंट्रल ॲटम दाखवायचे, इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन दाखवायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दाखवायचे, ते आपण पुढच्या टॉपिकला डिस्कस करणार आहे. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.